दरम्यान मोदी नावाच्या गाव गुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. कुठल्याही मोदी नावाच्या व्यक्तीला अटक केलेली नाही अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी दिली आहे. पण या नावाचा व्यक्ती आहे त्याचा पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. 16 तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावरती ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि त्या संदर्भात ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत पोलिसांना, तर या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीला आत्ता सुरुवात झालेली आहे. चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची असणार आहे. तर त्याबाबत चौकशी चालू केलेली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होतीये. सोमवारी राज्यात 31,111 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर मुंबईत 5,956 नव्या रुग्णांची नोंद झाली. एकीकडे कोरोना चाचण्या कमी होत असल्या तरी रुग्णसंख्येतही घट झाली आहे. मुंबईत केवळ 15% बेड भरलेले आहेत. मृतांच्या संख्येत मात्र वाढ होत असून सोमवारी शहरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात ऑक्सिजन बेड जवळपास 82% रिक्त आहेत. कोरोना काळात ही दिलासादायक बातमी आहे. MMR क्षेत्रामध्ये 18% ऑक्सिजन बेडवरती रुग्ण आहेत. ओमायक्रॉन कोरोना झालेल्या रुग्णांना छातीच्या वरील भागातच संसर्ग होत असल्यानं ऑक्सिजनची गरज जास्त नसल्याचं दिलासादायक चित्र दिसतंय. सामान्य जनतेशी सातत्यानं संपर्कात येणारे अधिकारी सुद्धा आता कोरोना बाधित होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांच्यावरती गृह विलगीकरणात म्हणजे घरीच उपचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात सातत्यानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. गेल्या 24 तासात कोरोनाचे 72 नवे रुग्ण आढळलेत, तर सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 353 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे बेफिकीर न राहता आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातल्या चांदवड इथं नागरिकांनी प्रचंड गर्दी करत आठवडे बाजार भरवला होता. चांदवड नगर परिषदेतर्फे आवाहन करूनही नागरिकांनी आणि दुकानदारांनी प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्या मानानं गर्दी कमी होताना दिसत नाहीये. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वर्षपूर्तीनंतरही राज्यातील ग्रामीण भाग लसीकरणात पिछाडीवर आहे. राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 60% आतच आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लसीकरण वेगानं पूर्ण होणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे